सध्याच्या महामारीच्या काळात उत्साह आणि आनंदाच्या वातावरणाचा अनुभव दुरावलेला असताना पुन्हा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय करत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव अर्थात IISF नुकताच 22 ते 25 डिसेंबर दरम्यान आभासी पद्धतीनं पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 उद्घाटनपर भाषण केलं. केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन देखील यावेळी उपस्थित होते. भारताकडे विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचा समृद्ध वारसा आहे. आपल्या वैज्ञानिकांनी चाकोरीबाहेरचे संशोधन केले आहे. आपले तंत्रज्ञान उद्योग जागतिक समस्यांच्या निराकरणात आघाडीवर आहे. मात्र भारताला अजून बरंच काही करायचं आहे. आम्ही भूतकाळाकडे अभिमानानं पाहतो, परंतु आम्हाला त्याहूनही उत्तम भविष्य हवं आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांना मिळवून देण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अभाव आणि प्रभाव यांच्यातील दरी भरून काढत आहे. हे गरीबातील गरीब व्यक्तीला सरकारबरोबर जोडत आहे. डिजिटल प्रगतीमुळे भारत जागतिक उच्च तंत्रज्ञानाच्या क्रांतीचं केंद्र बनत आहे, असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं, ज्यामध्ये आभासी सफारी, 3D प्रदर्शनं, आभासी उपक्रम, चर्चासत्र, व्याख्यानं यांचा समावेश होता. CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज NISTADS ही संस्था IISF 2020 महोत्सवाचं आयोजन करणारी मुख्य संस्था आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या विज्ञान महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांची माहिती www.scienceindiafest.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचाच एक भाग म्हणून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव नागरिकांमध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी प्रयत्न करत आहे आणि प्रतिभावान तरुण विज्ञान चित्रपट निर्माते आणि विज्ञानाबाबत उत्सुक व्यक्तींना आकर्षित करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. COVID-19 महामारीमुळे आणि भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार यावर्षी ISFFI 2020 हा आभासी वातावरणात अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात आयोजित करण्यात आला. यावर्षी 60 देशांमधून 632 विज्ञान माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन व्हिडिओ प्राप्त झाल्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित झालेले आणि पारितोषिक विजेते परदेशी आणि भारतीय विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण विषयक चित्रपटांचं ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आलं. हे नामांकित चित्रपट 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात विज्ञान प्रसारच्या यूट्यूब चॅनलवर आणि भारत विज्ञान महोत्सव या चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 यातील विविध उपक्रमांना देशभरात पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विज्ञान मंत्रालय आणि विभागांच्या प्रयोगशाळा आणि संस्था भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मधील उपक्रम लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांचा प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नागपुरातही विज्ञान मंत्रालय आणि विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात NIRI वतीनं या महोत्सवामध्ये सहभाग घेण्यात आला. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलच्या कर्टन रेझरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 6 डिसेंबर रोजी करण्यात आलं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताचे निर्यात वाढवण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. NIRI वतीनं यावेळी वेबिनार, चर्चासत्र या माध्यमातून इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.